लॉकडाउन के दौरान कल्याण के शहाड़ इलाके में एक व्यक्ति की रहस्यमयी मौत हुई है। प्रत्यक्षदर्शियों की माने तो उस व्यक्ति की मौत कुछ लोगों की पिटाई के चलते हुई है, जबकि पुलिस का कहना है कि मारपीट से उस व्यक्ति की मौत नहीं हुई है। यह कह पाना अभी मुश्किल है। फिलहाल कल्याण के खड़कपाड़ा पुलिस पूरे मामले की जांच कर रही है। पुलिस ने तत्काल आकस्मिक मौत का मुकदमा दर्ज कर लिया। आपको बता दें कि कल्याण से सटे सहाड़ के बंदरपाड़ा में रहने वाला गणेश गुप्ता सुबह 10:30 बजे के करीब राशन लेके अपने घर की ओर लौट रहा था, लेकिन रास्ते में उसकी तबीयत खराब हुई, जिसकी वजह से एक जगह पर बैठ गया। जिस जगह गणेश बैठा था उस परिसर में रहने वाले एक व्यक्ति ने गणेश से वहां बैठने की वजह पूछी। शक के आधार पर उस व्यक्ति ने परिसर के अन्य लोगों को इकट्ठा करने के लिए आवाज लगाई तो गणेश वहां से दौड़ पड़ा और कुछ दूरी पर दौड़ते दौड़ते एक नाली में गिर गया। आस पड़ोस के लोगों ने गणेश को घर पहुंचाया, लेकिन कुछ देर बाद तबीयत ज्यादा खराब होने लगी और गणेश गुप्ता की तत्काल मौत हो गई। पुलिस प्रशासन का कहना है कि हम CCTV फुटेज की मदद से मामले की जांच कर रहे हैं। अगर कोई दोषी पाया गया तो पुलिस अपना काम करेगी। खड़कपाड़ा पुलिस जाति मध्ये सकाळी 10:30 ते 11 च्या सुमारास श्रेया निवास बंदरपाडा शाळ कल्याण या ठिकाणी त्यातील महिला समय गणेश प्रसाद रामकिशन गुप्ता हा तो राहत असलेली गल्ली सोडून दुसऱ्या गल्लीमध्ये गेला होता। तो धपा टाकत होता तेव्हा तिथल्या लोकांनी विचारलं कुठं राहतो, तेव्हा त्यांनी सांगितलं की माझ्या मी दुसरीकडे राहतो, माझ्या ओळखीचा हा जो आहे त्याचं नाव, त्याच्या ओळखीचं एक नाव आहे, त्याचं ते नाव सांगितलं, नाव सांगितलं म्हणून त्याकडे चौकशी केली आणि तो त्या तिथं बसला होता। बसून झाल्यानंतर तो अचानक उठून तो पळू लागला आणि पळता पळता त्या ठिकाणी तो गटारीमध्ये पडल्याचं प्राथमिक याच्यामध्ये चौकशीमध्ये समजून आलेलं आहे। त्याच्यानंतर त्याला घरी घेऊन गेले, त्याच्या नातेवाईक आई पत्नी वगैरे त्याला आंघोळ वगैरे घातली आणि आंघोळ घातल्यानंतर त्याला परत त्याला त्रास व्हायला लागला। मग त्याला रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यानंतर तिथे त्याला डॉक्टरांनी तपासून त्याला मयत घोषित केलेलं आहे। सध्याच्या प्रकाराबाबत त्या ठिकाणचे CCTV फुटेज आम्ही प्राप्त करून त्याची तपासणी विश्लेषण करायचं चालू काम चालू आहे। सध्या आम्ही अकस्मात मृत्यू दाखल केलेला आहे, PM साठी मृतदेह पाठवलेला आहे। PMचा रिपोर्ट अद्याप प्राप्त झालेला नाही, तो प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई नाही। आमचं आता सध्या तर प्राथमिक तपासामध्ये त्याला कुठं बाधा झाल्याचं आम्हाला अद्याप निष्पन्न झालेलं नाही। हां तो पळून जात असेल कारण आता कदाचित सांगता येणार नाही, तिथं जागेवरती जाऊन चौकशी करून त्याचं पळण्याचं कारण काय किंवा तिथं काय त्यांचं झालेलं आहे। CCTV फुटेजमध्ये तर तो पळून जाताना दिसतो पण त्याला मारा नाही करताना कोणी दिसत नाही, पण पुढे जाऊन घटनात पडल्याचे तिथले लोक प्राथमिक आता सध्या सांगताय, त्याच्यावर जाब जबाबदारी पुढील योग्य असेल ती कारवाई करतो। तर परिसरामध्ये काही महिलांनी यांनी सांगितलं की त्यांना मारहाण केलेली आहे आणि त्यावेळेला हा अपघात घडलेला की करोना झाला खोकला आहे असं जरी त्यांनी सांगितलं असेल तर ज्या काही महिला सांगतात तुम्हाला त्या जास्त परिसरामध्ये राहणाऱ्या नाही आहेत, त्या दुसऱ्या चाळीमध्ये राहणाऱ्या असं आता समजलं आहे, त्या तिथल्या राहणाऱ्या नाही आहेत आणि असा काही प्रकार नाही आहे।